अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। जावरी होता कृपा दृष्टि, त्यासी ब्रह्म रूप सर्व सृष्टि। मी तू पणाचे श्रमाने कष्टी, कदापि तो न लिंपे। नित्या नित्य विवेक बळे, विषय विकारी जरी लोळे। तथापि ती वर्ते वेगळी, पद्मपत्रापरी। पाहे एकची सुवर्ण कांती, मृदुत्व नसती भिन्न। निवडिता नोहे अन्न कदा काळी, नेत्र देहीच असती बाहुली वेगळी नसती। दोन्ही मिळुनी एकची होती, नेत्रची जेवी शर्करा आणि गोडी। वेगळी नसे परवडी, तेवी आत्मत्व निर्वडी। देहा वेगळी नसे की आत्मत्वी, नसे भेदा भेद। नाना रूपा रहित अभेद, वस्तु असे स्वस्त सिद्ध। जैसी तैसी संचली, जेथे तेथे भरुनी उरली। सृष्टी मात्र पाहिजे चोख झाली, मग सहजची नवाळी। पावे सुखाची जया जैसा भाव झाला, तो काय भितो दृश्याला। याति अभिमान निमाला सहजची, काय सांडावे मांडावे, काय टाकावे काय घ्यावे। जेथे तेथे ब्रह्म भावे, ब्रह्माची पाहे नाना परिव्यापार। घडती दैवानुसार, परी न लिंपे साचार। अलिप्तत्वे आपलीच गृहिणी, वर्ते प्रपंच दिनयामिनी। कष्टबळे करुनी जाय कुमकुम काजळ, तरी का तीस कमित्व आले। किंवा तिचे मंगलत्व गेले, तेवी ब्राह्मण जया वाणले। तेन भ्रष्टे कदापि, तैसे होवनी पूर्ण भरित। जगी कैसे ही वर्तती संत, प्रकृती गुणलिप्त। कोठे ही न होती ऐसे जगद्गुरु तुकेंद्र। दाऊनी नाना परी चमत्कार, करुनी दिनाचा उद्धार। क्रीडती अनेक स्थळी, हे पूर्वी वर्णिले। पुढे श्रोती पाहिजे श्रवण केले, तुकापी सा म्हणती आगळे। कुटील लोक ही पूर्व पार रीती, सज्जनासी दुर्जन निंदती। कृष्णादी अवतार मूर्ती, खळे निंदाची केली। याचा चमत्कार दाखवावा, गुरु असता येहळे गावा। ब्रह्मवृंद समुदाय अवघा, जमती खळासह। तुकाराम येती सत्वरी, हाती होती श्री भाकरी। जेवनी धनगर घरी, घेऊन येते जाहले। तुकडा मोडोनी सर्वासी, देते झाले निश्चयेसी। निज भक्ती भक्षिती आवडीसी, अविश्वासी त्यागिती। त्यानी भक्षिले ते धाले, कोणी गृही नेवनी ठेवले। एका नैष्ठिक द्विजे त्यागिले, टाकून दिले प्रसादा। मनी मत्सर प्रबळे, कर्माभिमान खवळे। वरी वरी दावी सोवळे, अंतरी मनमळकट। तेथुनी झटकन उठोनी, गृही आला ब्राह्मण। विष्णवे नमः म्हणुनी संतास दूषले। क्षणमात्र काळ लोटला, दुर्धर शूळपोटी उठला। गडबडा लोळू लागला धरणी वरी। माता पिता दी सखे जन, जमले चहू कडुनी। समुदायातील काही जण, तेही सत्वरी आले। बहुत करीती उपचार, परिशूळ न राहे तिळ मात्र। मगलाचार होऊनी सत्वर, आले तुकेंद्रापासी। मनोमन साक्ष पटली, ओळखिली मनातील कुटाळी। आता यास पाहिजे दिली, औषधी काही आप्तवर्ग विचारीती। काही यास दया करा म्हणती, या मुलाची लघवी या प्रती। द्या म्हणती लीलत्वे, हात फिरवताची देखा। हारिले त्याचे पोट दुःखा, संत दयाळू कैसे ऐका। अरी मित्रा समानची, कोणी निंदा अथवा वंदा। तया नसे दुजा धंदा, सर्वाभूती समगोविंदा। दुजेपणाची नाही जगे दुःखासी हरावे। निज सुखेसी वर्तावे, हे मनी जाणुनी स्वभावे। दाविती लीला ऐसा निर्वाच्य प्रकार, घडू लागे निरंतर। परी नकळे अंतरी, अज्ञ जनासी। एके समयी उमरखेडी, कीर्तन पाहण्यासी लवड सवडी। मंडळी सर्व गडबडी, जाऊनी बैसली। तेथे गेले गुरुराय, बैसले जाऊनी निर्भय। स्मरण होताची लवलाहे, उठले त्वरित तेथुनी। चिलमी कारणे उठले, सत्वरची बाहेर आले। मागो माग जन धावले, शोधा कारणे। परी कोठे पत्ता लागेना, धुंडाळीती लोकनाना।
पुन्हा येऊनी लोक कीर्तना बैसते झाले. इकडे तू केंद्र काय करी, गुप्तपणे जाऊन पंढरी, पाहुनी विटेवरी श्रीहरी आलिंगिले तया. मनोमयी पूजा सावळा, प्रसाद घेऊनी बुका माळा, तैसेची घातले गळा, घवघवीत दिसतसे. त्वरितची तेथून निघाले, अरुणोदय नाही झाले, वेशीत प्रगटले उमरखेड मुक्कामी. रात्रौ झाला कीर्तन गजर, जनासी घडला जागर, कोणी निद्रिस्त कोणी सत्वर, उठती द्वादशी कारणे. निज भक्ता कोणी होते, त्यांचे मनी जडला आहेत. आज द्वादशी श्री गुरु त्वरित आले तर बरे आहे. रात्रौ कथे तू न उठिले, न जाणो कोठे गेले. बहुशा धनगर गृही असतील ते, म्हणून पुन्हा पाही. धनगर गल्ली सलवलाही, पाहता ग्रामोद्वारी विदेही. अकस्मात दिसले भाळी बुका गळा माळ, चहूकडे सुटे परिमळ. त्वरित वंदोनी चरण कमळ, पुसते झाले तव म्हणती पंढरीसी. जाओ नि आलो त्वरेसी, आश्चर्य वाटले जनासी. म्हणती हे खरे नोहे, ते सांगोनी चालले. श्रोत्या मनी संशय भरले, वारकरी येतील त्या वेळे. कळो येईल खरे खोटे, कोणी म्हणती अगदी खोटे. हे केवी घडे गोमटे, एक्या रात्रीतून हे दुर्घटे. कैसे घडेल, आधीच तुकाराम पिसे. मनमाने बोलतसे, त्याचे वचनी भरवसे. न द्यावे कोणी ऐसे, लोटले तीन वार. वारकरी आले सत्वर, ते सांगती भेटेल तुकेंद्र. रात्रौ देवळी ते दीन हरदिनी होती. आम्ही गेलो देवळा प्रती, पाहुनी तुकाराम मूर्ती. नमस्कारिले ऐसे ऐकोनी वचन, नवलावले सकळांचे मन. म्हणती तुकाराम पूर्ण अवतार प्रभूचा. जय जयकारे पिटली टाळी, आनंदली भक्त मंडळी. धन्य धन्य तुकाराम माऊली, आनंदे नाचती. कोणी काहीही करा, तुकेंद्राचा निश्चय खरा. निंदा स्तुती ससा मोरा, येऊने दी. अष्टमा सिद्धीवरी न ठेविती हेत, राहे नित्यानंदात. आत्मत्वीच सदारत पूर्णत्व ज्या अंगी, लोक जय जयकार करीती. ते त्यासी स्वप्नी ही नसे प्रीती, अथवा दुर्वाक्ये निंदिती. तो आलिप्तची वर्ते स्वस्ती श्री भक्तलीलामृत. मंदमुखी जीवन बोलत, श्रवण करी श्री गुरु समर्थ. बैसोनी ममांतरी. इति श्री तुकाराम चरित्र सप्तमोऽध्यायः समाप्तः. श्री सद्गुरुनाथार्पणमस्तु. ओम नमो भगवते तुकारामाय, सर्वसाक्षी वामनानंदाय.